अंगावर पोतराजाचं आभरण, डोक्यावर मर्याईचा गाडा, स्त्रीने गळ्यातला ढोल वाजवायचा, पुरुषाने हातातल्या चाबकाने उघड्या अंगावर फटकारे मारून घ्यायचे, मर्याईची पूजा करायची, जमलेल्या आयाबायांनी सुपातून वाढलेलं धान्य आपल्या झोळीत घ्यायचं, मोकळ्या सुपाला हळदी कुंकू वाहून त्यांना देवीचा आशीर्वाद द्यायचा, झोळीत मिळणाऱ्या याच मिळकतीवर आयुष्यभर मुलाबाळांची गुजराण करायची, हेच मर्यायवाले या भटक्या जमातीचं पारंपरिक काम। मर्यायवाले समाजाच्या या पारंपरिक कामाची सुरुवात कधी झाली या मागे एक आख्यायिका सांगितली जाते। मी मर्यायवाले समाजाचा आहे आणि खरं म्हणजे मर्यायवाले समाज म्हणजे पहिले मासेमारीचे धंदा करत होते। त्या मासेमारीचा धंदा करताना पाण्यामध्ये एक मूर्ती वाहून आलं आणि त्या मूर्तीने म्हटलं की वा मला चौकटी पेटी बनवा आणि त्या पेटीमध्ये मला ठेवा आणि पोत्रासारखं साज बांधू, तुम्ही गावा जावा तर तुम्ही मागून खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही अशी देवी म्हटल्यानंतर तिथून पुढे त्यांनी चौकटीत ते मंदिर ठेवलं आणि परत त्यांनी साज वगैरे बनवलं पोत्राचं आणि भिक्षा मागायचं चालू केलं आणि लोकांनी सुपात धान्य बिन्य आणायचं वाढायचं। त्याच्यामुळं ही मर्यायवाले समाज असं नाव ठेवण्यात आलं। डोक्यावर मर्यायचा गाडा घेऊन हा समाज राज्यातल्या खेड्यापाड्यात फिरतो। कुणी कुठल्या गावात जाऊन भीक मागायची यासंबंधी त्यांच्या जात पंचायतीने एक व्यवस्था ठरवून दिली आहे। या व्यवस्थेचे उल्लंघन केल्यावर त्यांना दंडाला सामोरं जावं लागतं। त्या गावात जायचं, तिथं थांबायचं, नंतर नंतर त्याच्यामध्ये काही भाग दिले गेलं। समजा पेनूर गाव आहे, पेनूर गावात माझा असताना माझ्या ठिकाणी दुसरं मागायचं नाही, जर मागितल्यास त्याला दंड वगैरे असायचं किंवा पंचायतमध्ये बसून त्यांना समजून सांगायचं। येणार लांबपर्यंत मुंबईपर्यंत चाकण जुन्नर मंचर खेड म्हणजे आम्ही जाधव, काय लिंबळकर आहे ती, काय देवकर आहे ती, काय चव्हाण आहे ती, म्हणजे कोणाचं गाव ते मागून खाणार आहे, म्हणजे एकाचं गावाला एक येऊ देत नाही ती, म्हणजे पहिलं बसून असं खा झाली, म्हणजे आमचं वाडवडला बसून असता चाललंय। मर्यायवाले या समाजाची पूर्वीची लग्नाची पद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी होती। त्यांच्या लग्नांवर आता हिंदू धर्मातील रीतींचा मोठा प्रभाव आढळून येतो। असं असलं तरी अमावस्या आणि पौर्णिमेला विवाह करण्याची प्रथा या समाजात आजही अस्तित्वात आहे। आता आमच्या समाजामध्ये मर्यायवाले एवढेच नाहीत तर आडनाव आहेत, जाधव पवार देवकर चव्हाण कांबळे आणि अशा प्रकारचे आहेत। आणि आमचं खरंच लग्नाचं प्रकार म्हणजे कुठलं तारीख वगैरे धरून कधीच नाही, केव्हा या तारखेला तुम्ही लग्नाल्या, त्या तारखेला लग्नाल्या, पुरीच्या घरी गेलं, पुरीचं मागणी झालं, पण सुपारी झाली की दुसरे तिसरे दिवशी लग्न ठरलंच। आणि लोक गावातले सुद्धा म्हणतात हा लोक मर्यायवाल्याचं लग्न, मग आमचं कसं आहे आमोशा असो पौर्णिमा असो, हां एवढा खात्री आहे की आमोशा किंवा पौर्णिमाला, कारण ते दोन गोष्ट मात्र आमच्या समाजात लक्षात येते, लग्न लाव कधी आमोशाला, मग चला आमोशालाच लग्न लावून मोकळं कारण त्यांना तारखे कळत नाही। आता आम्ही एवढं शिकलेलं सावरलेलं असून सुद्धा काही उपयोग नाही कारण त्यांच्या पुढं जाता येत नाही। आणि विविध म्हणजे लग्नाची पद्धत पूर्वीचे कसं असायचं, पहिलं लग्न आणि चपाती गुळवण असायचं खाण्यासाठी खास, आणि पहिलं लग्न नंतर हळदी असायचं। पण आता काय झालं, जसं मराठी जे लोक लग्न लावतात पहिलं हळदी नंतर लग्न, मग त्या प्रकारे आता लग्न आमच्या समाजामध्ये होतात। हो मंगलाष्टकं म्हणलं जातं, पूर्वी नव्हतं, पूर्वी त्या नवरी नवरींना म्हणजे उभा करायचं आणि अक्षदा अशा मुकट्यापणा टाकायचं आणि झालं लग्न म्हणून या करायचं आणि उठून जायचं। काळानुसार गावगाड्यात बदल होत गेला। गावातील शेतकऱ्यांची पारंपरिक धान्य पिकवण्याची पद्धत बदलली, शेतकरी विविध अरिष्टात अडकला, गावगाड्यातील प्रत्येक समूह स्वतःच्या विकासासाठी घोडदौड करू लागला। विकासाच्या स्पर्धेत भटका समाज मात्र जुन्या मळक्या वाटेवरच मुख्य प्रवाहापासून कोसो दूर अडखळला। गावगाड्यात भिकेसाठी त्याने पसरलेल्या सुपात आता धान्य मिळेल असं झालंय। डोक्यावर मर्यायचा गाडा घेऊन गावोगावी भटकणारा समाज, या बदलत्या समाज व्यवस्थेतही आम्ही जगायचं कसं असा सवाल करतोय। आता कुठल्या गावाला गेलं तर आता मर्यायवाला म्हणतातच, पण शेवटी वरच्यावर भिक्षा कमी, जिथं 2 रुपये देत होते तिथं 1 रुपये देतात, जिथं सुपर धान्य देतात तिथं कमी देतात, मग ह्यांनी लेकरं बाळ कसं जगवायचं। आरक्षणातून मिळालेल्या संधीच्या जोरावर मुख्य प्रवाहात येण्यासाठी या समूहातील विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कागदोपत्री नोंदी नसल्याने शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत, त्यामुळेच नोकरी मिळवणे देखील कठीण झालंय। आमच्या नोंदी नाहीत मग आम्ही आभाळातून पडलोय की जमिनीतून उगवलोय
असा संतप्त सवाल हा समाज सरकारला विचारतोय. हे बघा का आपण घेतलेला हे कडक लक्ष्मी शनल पोरशील शाळा शिकवलंय चाबू मारून घेऊन. हे छापक करून चापू मारून यांना शाळा शिकवला त्यांना नोकरी नाही. राजूड शाळा झाल्या 14वी 15वी शाळा शिकले ते बंबळत बसले जात्यात बांगलायला रुपये रुपयानं दे बाबा दे बाबा दे बाबा दे बाबा कशासाठी. हे कडक लक्ष्मी माझी आहे. ह्या कडक लक्ष्मी जोर ह्या पोरसीने शाळा शिकून आता पोरं सध्या कुजून राहिले जायला लागलेत बांगलायला. सरकार 65 वर्षाची पुरावा मागतील आणि आता तो सरकार काय म्हणतोय जातीच दाखला ना जातीच दाखला पण कोळी आहे माझे कोळी आहे बरोबर पण जातीच दाखल नाही पण मी आम्ही आबाळातलं पडलोय का जिमिनी दुखवून आलोय का वरण आबाळातलं पडलोय हे सांगा की हे चापू मारून ह्या पोराची शाळा शिकवलंय आता हे पोर बाद करू का काहीतर सरकार नोकरी लावायला पाहिजे एवढंच पाहिजे आम्हाला दुसरं काही नको आम्हाला. आमचा धंदा पहिल्या पिढी ना पिढी कडक लक्ष्मी आलं हातात घंटी घ्यायचं उजव्या हातात चाबू घ्यायचं डोक्यावर देऊ घ्यायचं ड्रेस चढवायचा आणि गावोगाव मागून खायचं मागितल्याशिवाय पोट भागत नाही. ह्या गावात आम्ही राहिलो ही गाव मागायचं ह्या गावातनं पुढल्या गावाला जाताना एखादा जर डिलिव्हरी झालं तर त्याचं डिलिव्हरी होणार नोंद कुठं होऊ शकत नाही. ग्रामपंचायत आमची समाज कुठं नोंद केलेलं नाही कुठं पोलीस स्टेशनला नोंद नाही कुठं ग्रामपंचायत नोंद नाही आणि कशातच नोंद नाही. ह्या गावात जर मेलं ह्या गावात पुरायचं दुसऱ्या गावाला निघाला मृत्यूचा कुटुंब नोंद नाही ग्रामपंचायत नोंद नाही असं मागत 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 पिढी ना पिढी केलं. नोकरी न मिळाल्याने उच्च शिक्षण घेऊनही डोक्यावर मर्यायचा गाडा घेऊन दारोदार भटकण्याची वेळ आज समाजातील तरुणांवर आली आहे. मी माझं MA पूर्ण झालेले ग्रॅज्युएशन आणि जिओग्राफी ह्या विषयातून माझं MA पूर्ण झालेलं असताना मला नोकरी पण नाही आणि आमच्या समाजामध्ये कुणाला पण भरपूर शिक्षण झाले त्यांचं पण काही नाही आणि असं समाजाचा ही एक शिकलेले भरपूर आहेत पण त्यांना नोकरी देण्याची आणि अगर त्यांना काही सुविधा देण्याची काहीच शासनाकडून काही मंजूर झालेलं नाही. परंतु मी एक मला एवढं शिक्षण झालेलं असताना मी देवाचा गाडा मर्यावेले समाजाचा असून मी प्रत्येक गावात गाडा घेऊन मागण्याचा व्यवसाय करतो. गाव नाही डोक्यावर पक्क घर नाही शेती नाही या प्रतिकूल परिस्थितीत या समाजाच्या अनेक पिढ्या वनवन भटकत राहिल्या. आजही या समाजातील बहुतांश नागरिकांच्या नावावर इंचभर देखील जमीन नाही उत्पादनाची साधनं नाहीत या अवस्थेत समाज आजही भटक जीवन जगतोय. अशीच गाव 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 मागायची फिरायची डोक्यावर देव घ्यायची गाव गाव फिरायची मग त्याला इकडला भिक्षा मागून खायची अशी राणा गरज गावात घर नाही राणात आपल्याला अशीच मग फिरता 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 तीन पिढीपासून एक काम झाली अशी. हां आम्हाला काही शेती नाही काय जमीन नाही काय नाही नुसतं अशीच फिरायची ते ह्या माणूस म्हणायची त्या माणूस म्हणायची तुम्हाला बरं करतो चांगलं करतो हमका करतो तमका करतो हां हे बिस्तरं करतो म्हणता 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 आमची जीव चाललं आहे. हां राहायला काय जागा नाही हां पाऊस आला तर गरज काय निवारा नाही अशी माळराने निवास झोपायची माळराने बसायची हां या सुद्धा. भटके जीवन जगणारा हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्यानंतर डोक्यावर सावली देखील मिळू न शकलेला हा समाज आता सरकारला प्रशासकीय व्यवस्थेला प्रश्न विचारू लागलाय. शासन आपल्या दारी म्हणून माध्यमांमध्ये योजनांचा डांगोरा पिटणारं सरकार या समाजाच्या झोपड्यांच्या दारी जाणार तर कधी असा सवाल आता निर्माण होतोय. अमर सावली आहे का राहायला जागा आहे का काही नाही आपल्या आम्हाला कवर निवार करायची. धक्कादायक बाब म्हणजे ज्या आकडेवारीवर विविध समूहांच्या विकासाकरिता योजना राबवल्या जातात भटक्या समाजाची अशा प्रकारची आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही. भटक्या समूहांसाठी सरकारने स्थापन केलेले आयोग आणि त्यांनी केलेल्या शिफारशी यांच्यावर एक नजर टाकूयात. सायमन अय्यंगार आयोग 1949 काका कालेलकर आयोग 1953 DN मेहता आयोग 1963 तिलंकूर आयोग 1965 PB मंडल आयोग 1978 बालकृष्ण रेणके आयोग 2006 आयोग नेमले परंतु आयोगाच्या शिफारसी आजपर्यंत बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या.
बाळकृष्ण रेणके आयोगाने देशात 18 कोटी भटक्या विमुक्त जातीची लोकसंख्या असल्याचा महत्वपूर्ण निष्कर्ष मांडला. या लोकसंख्येमध्ये 666 जाती तर 150 जनजाती असल्याचा निष्कर्ष. मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या या समूहाला लोकसंख्येच्या 9% नोकरीत तर 10% शिक्षणात आरक्षण द्यावे अशी सूचना केली. या समूहासाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र अर्थसंकल्प करावा ही महत्वपूर्ण शिफारस. मानवाधिकार आयोग तसेच महिला आयोगात प्रतिनिधित्व देण्याची शिफारस. जमीन व घर देण्याची शिफारस. आयोगाच्या शिफारसी सरकारने अद्याप स्वीकारलेल्याच नाहीत. देशात महत्वाच्या असलेल्या या समूहाकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय. गावगाड्यात प्राथमिक सुविधांपासून दूर असलेल्या या समाजाच्या विकासासाठी सरकारने त्यांची जनगणना करून त्यांच्यासाठी विशेष योजना तयार करण्याची गरज आहे. कागदोपत्री नोंदी सापडत नसल्याने शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे. या समस्येवर मार्ग काढून एकेकाळी गावगाड्यातील अविभाज्य घटक असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे.